सुक्यामेव्याचं पुरण घालून केलेली ही पोळी अशी छान फुगली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये आज मी सुकामेवा घालून केलेली पुरणपोळी करणार आहे नैवेद्याला नेहमी पुरणपोळी करतोच पण आजची ही पोळी मात्र काहीशी खास आहे यावेळी पुरणामध्ये सुकामेवा घालून साजूक तुपातली पोळी केली आहे एक कप हरभरा डाळीचं पुरण घालणार आहे डाळ स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यात काढली आहे मोठ्या प्रमाणात जर का असेल तर डायरेक्ट कुकरमध्ये डाळ शिजायला घालू शकता यामध्ये थोडीशी छोटा पावचमचा हळद थोडंसं तेल म्हणजे डाळ लवकर शिजेल डाळीचं तिप्पट पाणी उकळायला ठेवलं होतं उकळतं पाणी घालून डाळ शिजायला ठेवायची आहे डाळ छान शिजते मंदाचेवर कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घ्यायची आहे ये या ठिकाणी मी काही सुकामेवा घेतला आहे यामध्ये बदाम पिस्ता चारोळी काजू आहेत थोडंसं केशरही घालणार आहे साजूक तुपात छान गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुक्यामेव्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सगळा सुकामेवा मिळून साधारण अर्धा कप भरेल इतका मी घेतला आहे कमी अधिक देखील घालू शकता थंड झाल्यावर याची बारीक अशी पूड करून घ्यायची आहे दोन तीन वेळा खालीवर करून शक्य तितकी बारीक पूड करायची आहे आता कुकरही पूर्णपणे थंड झाला आहे डाळ व्यवस्थित मऊ शिजली आहे बोटाने दाबल्यावर असं कुठेही कण लागत नाही आहे डाळ चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवून द्यावी दहा पंधरा मिनिटात पाणी पूर्णपणे निथळतं आणि डाळही थंड होते डाळीचं निथळलेलं पाणी अर्थातच कटाची आमटी करण्यासाठी वापरू शकता पुरण शिजवण्यासाठी डाळ मी कढईत काढली आहे एक कप हरभरा डाळीसाठी एक कप गूळ घालणार आहे गूळ किंवा साखर काहीही वापरू शकता डाळ एकसारखी तळापासून हलवत राहावी इकडे मिक्सरच्या छोट्या भांड्यात चार पाच सोललेले वेलदोडे जायफळचा तुकडा पावकप साखर आणि केशर घालून बारीक करून घ्यायचं आहे गूळ वितळला की सुक्या मेव्याची पूड जायफळ वेलची पूड हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यावं पुरणामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे पुरणाला सुटलेलं पाणी आटलं की पुरण आहे म्हणून समजावं आता हे पुरण गरम गरम असतानाच वाटायचं आहे थंड झाल्यावर व्यवस्थित वाटता येत नाही पुरण यंत्रातून किंवा पुरणाच्या चाळणीतून पुरण काढायचं आहे मी वाटण्यासाठी तांब्या वापरल्या म्हणजे हाताला जास्त पोळत नाही याआधी देखील मी पुरणपोळी कशी करायची ते सविस्तरपणे दाखवलं होतं त्या व्हिडिओजची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर जरूर पहा अशा प्रकारे काजू बदामची पूड पुरणामध्ये एकसारखी मिक्स झाली आहे पण जर का तुम्ही तयार केलेली पूड जाडसर राहिली असेल यंत्रातून वाटली जाणार नसेल तर मात्र आधी पुरण वाटून घ्या आणि मग नंतर ड्रायफ्रूटची पूड त्यामध्ये मिक्स करा सगळं पुरण वाटून झालंय मी गव्हाच्या पिठाची पोळी करणार आहे अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं देखील घेऊ शकता या ठिकाणी एक कप गव्हाचं पीठ मी घेतलंय मीठ घातलंय थोडंसं तेल घातलंय खूप घट्ट नाही काहीशी सैलसर अशी कणिक मळायची आहे वरून थोडंसं तेल लावलंय दहा पंधरा मिनिटांसाठी कणिक भिजण्यासाठी ठेवून द्यावी कणिक भिजली पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मळून घेतली आहे पिठाचा छोट्या लिंबावेढा गोळा घेतलाय हाताला पीठ लावून अशी लाटी करून घेतली आहे पूर्णाचा गोळा मात्र पिठाच्या गोळ्याहून मोठा घ्यायचा आहे पुरण असं दाबून भरून घेतलंय गोळा व्यवस्थित बंद केला आहे पोळी लाटण्यासाठी गव्हाचं पीठ किंवा मा मैदा किंवा या ठिकाणी मी तांदळाची पिठी वापरणार आहे पोळी फाटत नाही आणि छान खुसखुशीत होते मात्र हे तांदळाचं पीठ अगदी बारीक हवं पोळी दोन्ही बाजूंना पलटत पलटत लाटायची आहे म्हणजे खालून वरून एकसारखी पातळ लाटली जाते एकच बाजू जाड होत नाही पुरण कडांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीनं लाटायचं आहे आणि ते सवयीनं जमून येतं आता पुरण दिसायला लागलं आहे पोळी पुरेशी पातळ लाटून आहे मी हाताएवढ्या आकाराच्या छोट्या पोळ्या केल्या पोळीला थोडंसं साजूक तूप लावून आहे पोळी तव्यावर टाकताना तवा खूप तापलेला नसावा ना नाहीतर पोळी लगेच करपते ही काळजी अवश्य घ्या पोळी भाजण्यासाठी साजूक तूपच वापरणार आहे सगळ्या बाजूंनी असं तूप आहे सुकेमेवेचं पुरण घालून केलेली ही पोळी अशी छान फुगली आहे दोन्ही बाजूंनी पोळी छान खरपूस शेकून घ्यावी अजून छोट्या आकाराच्या पोळ्या देखील करू शकता म्हणजे तुम्ही जर का महाराष्ट्रीयन थाळीचा बेत केला असेल तर त्यामध्ये स्वीट डिश म्हणून वाढता येतात अर्थातच खाताना पुन्हा एकदा साजू तूप सोडायचं आहे पुरण असं अगदी आतपर्यंत एकसारखं पसरलं आहे पोळीमध्ये भरपूर पुरण आहे जायफळ वेलचीचा छानसा स्वाद येतो आहे सुक्या मेव्याची स्वतःची अशी काही वेगळी चव नसली तरी ही शाही पुरणपोळी मात्र खाताना खूप छान लागते नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद